तर मित्र त्याने कडा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे असे महानगरपालिका भरतीसाठी असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत. आणि त्या कारणास्तव काय करायचं आहे, आपण सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच विद्यार्थ्यांनो, आपल्यासाठी सर्वांसाठी महानगरपालिका भरतीसाठी 470 पेजेसचे आपण काय केलेले आहे विद्यार्थ्यांनो, एक PDF तयार केलेली आहे MCQ टाईपचे, 470 पेजेसचे. ही PDF विद्यार्थ्यांनो जर आपण घेऊ इच्छित असाल तर 149 देत आहे. आपल्याला काय करायचं आहे, 8208 68 56 24 या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे. जोही विद्यार्थी इच्छुक असाल हा PDF घेण्यासाठी, त्या सर्वांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे. PDF आपल्याला लगेच दिले जाईल ईमेलवर. काय मिळेल या PDFमध्ये 470 जसे की विद्यार्थ्यांनो, सायन्स क्वेश्चन्स आपल्याला MCQ टाईपमध्ये मिळतील, इतिहास क्वेश्चन्स देखील मिळतील, भूगोल क्वेश्चन्स मिळतील विद्यार्थ्यांनो, तसेच महानगरपालिकेवर अतिशय प्रसिद्ध असलेले GK क्वेश्चन्स मिळतील MCQ टाईपमध्ये. तसेच विद्यार्थ्यांनो, जनगणना 2011 व इतरही GK क्वेश्चन्स असे खूप सारे मिळतील 470 पेजेसच्या PDFमध्ये. जर इच्छुक असाल तर आपल्याला या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे. पेमेंट झाले की लगेच PDF दिली जाईल आपल्याला ईमेलवर. तर सर्वांनी नक्कीच घ्या. सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी आपल्याशी एक रिक्वेस्ट करू इच्छितो की तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेले, लगेच करून घ्यायचं आहे. एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं. काय होईल सबस्क्राईब केल्याच्यानंतर, जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करसाल ना, आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना, त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते. सुपरकास्टला एक लाईक पण नक्कीच करायचा आहे. तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन आपल्या या चॅनलच्या या सुपरकास्टला दाखवायचा आहे, द्यायचा आहे. चला मग आता सुपरकास्टला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया. प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे की कायद्यापुढे सर्व समान असतील असे राज्यघटनेतील कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे. कायद्यापुढे कोणीही असो समान असेल, कलम 15, कलम 14 किंवा कलम 25. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. कलम 14 या कलमांतर्गत कायद्यापुढे सर्व इक्वल असतील असे सांगण्यात आलेले दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा विद्यार्थ्यांना या ठिकाणी असा आहे की राज्यमंत्रिमंडळाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो. प्रश्न पूर्वी लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला चांगल्या प्रकारे विचारलेलं आहे की राज्य मंत्रिमंडळाचा प्रमुख, तर मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा राज्यपाल. ऑप्शन क्रमांक किती, 1 योग्य आहे. मुख्यमंत्री हा जो व्यक्ती असतो, राज्य मंत्रिमंडळाचा एक प्रमुख व्यक्ती असलेला दिसून येतो. प्रश्न तिसरा कव्हर करूया. सवर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेमध्ये दिलेल्या पर्यायापैकी काय सामील करण्यात आलेली आहे. समिती आपल्याला लक्षात घ्यायची आहे, स्वर्णसिंह समिती. तर मूलभूत हक्क, शिक्षणाचा हक्क, उद्देशपत्रिका व संपत्तीचा हक्क. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मूलभूत हक्कांचा समावेश स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार जे आहे विद्यार्थ्यांनो, राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला दिसून येतो. घेऊया प्रश्न चौथा. राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असतो. प्रश्न पुन्हा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, विचारलेला आहे की राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते. विधानसभा, लोकसभा, विधान परिषद किंवा राज्यसभा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. या ठिकाणी राज्य विधिमंडळ जे आहे, विधानसभेला संयुक्तरित्या जबाबदार असलेले आपल्या सर्वांना दिसून येते किंवा लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न पाचवा कव्हर करूया. साबरमती ते दांडीकडे जाण्यासाठी एकूण किती दिवसाचा कालावधी लागलेला होता ते विचारलेलं आहे. साबरमती ते दांडी, जी दांडी यात्रा निघालेली होती या ठिकाणी, तर हे जे अंतर आहे तो काढण्यासाठी किती दिवस लागलेले होते. 20 दिवस, 25 दिवस, 30 दिवस किंवा 35 दिवस. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 25 दिवसाचा कालावधी जो आहे विद्यार्थ्यांनो, साबरमती ते दांडी जाण्यासाठी लागलेला कालावधी आपल्या सर्वांना दिसून येतो. तर घेऊया 6व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो काय राहील ते. न्यायमूर्ती रानडे यांचे राजकीय गुरु कोण होते ते विचारलेले आहे. व्यक्ती आहेत न्यायमूर्ती रानडे, राजकीय गुरु. तर महात्मा फुले, गोपाळ गणेश, गोपाळ गोखले किंवा पंडित नेहरू किंवा विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. गोपाळ गोखले हे न्यायमूर्ती रानडे यांचे राजकीय गुरु असलेले एक व्यक्ती आपल्या सर्वांना दिसून येतात. तर घेऊया 7वा प्रश्न.
प्रश्न सातवा असा आहे की कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो ते विचारलेलं आहे. सेल्युलोज हा घटक कोणात मुख्य असतो, पाण्यामध्ये, लाकडामध्ये, धातूमध्ये किंवा स्फोटकामध्ये? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी दोन. लाकडामध्ये सेल्युलोज हा जो घटक असतो तो अतिशय प्रमुख असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न आठवा कव्हर करूया. भारताची राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जात असते? राष्ट्रपतींची निवडणूक विचारलेली आहे की कशाप्रकारे होते, अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष, नेमणुकीवरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक एक, अप्रत्यक्षपणे भारताचे राष्ट्रपती जे असतात त्यांची निवडणूक केली जात असते किंवा होत असताना आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न पाहूया काय राहील ते. दहावा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो की भीमताल हे खालीलपैकी कोणत्या पाण्याचे सरोवर आहे? सरोवराचं नाव विचारलेलं आहे भीमताल, तर कोणत्या पाण्याचे आहे, साधारण, गोड्या पाण्याचे, खारट किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन. गोड्या पाण्याचे सरोवर जे आहे विद्यार्थ्यांनो भीमताल असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचे आहे की आहे. प्रश्न या ठिकाणी अकरावा, भारतातील सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणता आहे? सर्वात उंच धबधबा विचारलेला आहे की कोणता आहे, गिरसप्पा, धुवाधार, या ठिकाणी सौताणा किंवा वरीलपैकी नाही. तर या ठिकाणी भारतातील विद्यार्थ्यांनी विचारलेला आपल्याला कोणता विचारलेला आहे, तर सर्वात उंच विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक एक, म्हणजेच गिरसप्पा हा जो धबधबा आहे सर्वात उंचीवर असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. घेऊया प्रश्न बारावा. खालीलपैकी कोणती एक नदी जी आहे महाराष्ट्रात उगम पावत नाही अशी विचारलेली आहे दिलेल्या पर्यायापैकी? तर ऑप्शनमध्ये आहेत कावेरी, कृष्णा, कोयना किंवा गोदावरी. ऑप्शन क्रमांक एक, म्हणजेच कावेरी ही नदी महाराष्ट्रात उगम न पावणारी नदी असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न बारावा दिसून येतो आपल्यासमोर. तेरावा, या ठिकाणी भगिनी निवेदिता ह्या खालीलपैकी कोणाच्या शिष्य होत्या ते विचारलेलं आहे. या ठिकाणी भगिनी निवेदिता यांच्यावर प्रश्न आहे. तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये विद्यार्थ्यांनो महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, महात्मा फुले किंवा शाहू महाराज. ऑप्शन क्रमांक दोन, स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य जे आहेत ते भगिनी निवेदिता असलेल्या आपल्या सर्वांना दिसून आलेल्या आहेत. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न चौदावा असा आहे की अंड्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो? अंडे सर्वजण लगभग खातात, नाही खात असतील त्यांना माहीत असणे गरजेचे आहे की अंड्यामध्ये कोणते जीवनसत्व असते. जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व सी किंवा ई. तर ऑप्शन क्रमांक तीन, जीवनसत्व सीचा समावेश जो आहे तो अंड्यामध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न पंधरावा कव्हर करूया. या ठिकाणी चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो ते विचारलेलं आहे. चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प, आपल्याला प्रकल्पाचं नाव लक्षात घ्यायचं आहे. चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प जालना, पालघर, सातारा किंवा रायगड. ऑप्शन क्रमांक तीन, सातारा जिल्ह्यामध्ये चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प जो आहे तो स्थित असलेला दिसून येतो. प्रश्न सोळावा कव्हर करूया. खालीलपैकी कोणते ठिकाण ऊर्जा निर्मिती केंद्र नसलेले आहे? ऊर्जा निर्मिती केंद्र नसलेला एक पर्याय दिलेल्या प्रश्नामध्ये पर्यायामध्ये आहे, तर तो कोणता आहे? अंबरनाथ, उरण, परळी किंवा खापरखेडा. ऑप्शन क्रमांक एक, अंबरनाथ हे ऊर्जा निर्मिती केंद्र नसलेला पर्याय आहे. तसेच उरण, परळी, खापरखेडा हे सर्व ऊर्जा निर्मिती केंद्र असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. प्रश्न सतरावा पाहूया. खालीलपैकी कोणत्या नदीवर चांदोली धरण स्थित आहे? चांदोली धरणाविषयी प्रश्न आहे. तर कोणत्या नदीवर येतो, नर्मदा, कावेरी, वारणा किंवा चंबळ? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी किती योग्य आहे, तीन. वारणा नदीवर जो आहे कोणता, तर चांदोली धरण स्थित असलेला आपल्याला ठिकाणी दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न काय राहील ते. प्रश्न अठरावा, कोणते फळ डोळ्यासाठी अमृतासारखे असते? अमृतासारखे डोळ्यासाठी कोणते फळ असते? ऑप्शनमध्ये आहे अंगूर, आंबा, संत्रा किंवा आवळा. तर ऑप्शन क्रमांक चार, चारमध्ये कोणता आहे, म्हणजेच आवळा हे जे फळ आहे विद्यार्थ्यांना ते डोळ्यासाठी अमृतासारखे असते. सर्व डोळ्याचे प्रॉब्लेम्स आणि समस्या जे आहे ते आवळ्याने दूर होऊ शकतात, कारण खूप महत्त्वाचे असते. प्रश्न एकोणीसावा असा आहे विद्यार्थ्यांनो, नवीन संसदेमध्ये लोकसभेचे आसन संख्या किती आहे ते विचारलेली आहे. आसन संख्या विचारलेली आहे, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे किती जास्तीत जास्त बसू शकतात सदस्य लोकसभेमध्ये विचारलेलं. तर 980,
8887750 किंवा 740 तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दोन योग्य आहे, म्हणजेच 888 आपल्याला लक्ष घ्यायचं आहे. 888 आसन व्यवस्था जी आहे कशामध्ये आहे, नवीन लोकसभेमध्ये आपल्याला असलेली दिसून येते. तसेच विद्यार्थ्यांनो राज्यसभेचं पाहिलं आपण तर ते किती आहे, या ठिकाणी 384 आसन व्यवस्था असलेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर घेऊया प्रश्न विसावा, काय राहील ते. या ठिकाणी मानवामध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात ते विचारलेलं आहे. जोड्या गुणसूत्राच्या आपल्याला सांगायच्या आहेत तर 22 असतात काय, 23 असतात का, 24 किंवा 20. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर किती, दोन योग्य आहे. 23 जोड्या ज्या आहे गुणसूत्राच्या मानवामध्ये असलेल्या दिसून येतात. प्रश्न 21 कव्हर करूया. या ठिकाणी ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे किंवा विचारलेलं आहे, अणुअंक कशाचा, ऑक्सिजनचा विचारलेला आहे. या ठिकाणी अंक 7 आहे, अंक 8 आहे, या ठिकाणी अंक 9 आहे किंवा 5 आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच अणुअंक ऑक्सिजनचा 8 असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे की आहे असे. तर पाहूया प्रश्न 22. महाराष्ट्रामध्ये खचदरीतून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे. खचदरीतून वाहणारी विचारलेली नदी आपल्याला सांगायची आहे की कोणती आहे, सॉरी. तर प्रश्न 22 ऑप्शन्स कव्हर करूया आपण पूर्वी. तर घटप्रभा, तापी, कृष्णा किंवा गोदावरी. ऑप्शन क्रमांक 2, तापी नदी जी आहे महाराष्ट्रामध्ये खचदरीतून वाहणारी एक नदी असलेली आपल्याला दिसून येते. प्रश्न 23 कव्हर करूया. बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला हळू काही कोणते तरी आवाज येत असेल तर माफ करा, कारण मला येत आहे. टमाट्यांच्या बियामध्ये खालीलपैकी कोणती ॲसिड आते, ॲसिड असते. टमाट्याचे बी जे आपले असते तर त्यामध्ये सायट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, स्टिअरिक किंवा ऑक्झलिक. तर ऑप्शन क्रमांक 4, ऑक्झलिक ॲसिडचा समावेश टमाट्यांचे जे बी असते ना त्यामध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 24 पाहूया. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याच्या भागात येत नाही. गोदावरी नदीच्या खोऱ्याच्या भागामध्ये येत नसलेली नदी विचारलेली आहे. नदीची ऑप्शनमध्ये आहेत भातसा, प्रवरा, तेरणा किंवा मांजरा. तर प्रश्न 24 उत्तर दिसून येतो विद्यार्थ्यांनो, भातसा ही जी नदी आहे कोणत्या, तर या ठिकाणी गोदावरी खोऱ्याच्या भागात येत नसलेली नदी आपल्याला दाखवण्यात आलेली दिसून येते. प्रश्न कव्हर करूया 25. तो आपल्याला दिसून येतो की जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे तो अतिशय प्रसिद्ध आहे, सर्वांनाच माहीत आहे. तर तो कोणत्या राज्यामध्ये घडलेला होता जालियनवाला बाग हत्याकांड. ऑप्शनमध्ये आहेत गुजरात, पंजाब, राजस्थान किंवा महाराष्ट्र. ऑप्शन क्रमांक 2, पंजाब या राज्यामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे विद्यार्थ्यांनो तो घडलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. प्रश्न 26 कव्हर करूया. निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोणता व्यक्ती करत असतो. निवडणूक आयुक्ताविषयी प्रश्न आहे, कोणता व्यक्ती करतो. ऑप्शनमध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो किती, 2. राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे तो निवडणूक आयुक्ताची नेमणूक करत असतो, ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. राज्यघटनेने त्यांच्याकडे ते काम सोपवलेले आहे. प्रश्न 27 कोर करूया. डिस्कवरी ऑफ इंडिया हा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे तो कोणामार्फत लिहिण्यात आलेला आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेला प्रश्न आहे, बरेच विचारलेलेच आहे पण मी सांगित नसतो, त्या कारणास्तव माफी असावी. पंडित नेहरू, महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य राहणार आहे 2, पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न 28 पाहूया. प्रश्न 28 असा आहे, असा दिसून येतो की रणांगण ही जी प्रसिद्ध कादंबरी आहे ती कोणाची आहे, हे प्रश्न देखील विचारलेला आहे. रणांगण कादंबरी कोणाची आहे, विश्वास पाटील, इरावती कर्वे किंवा विश्राम बेडेकर किंवा वरीलपैकी नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे, विश्राम बेडेकर यांची रणांगण ही अतिशय प्रसिद्ध असलेली एक त्यांच्या कादंबरीपैकी आहे. घेऊया प्रश्न 29. भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली आहे. भारत सेवक समाजाची स्थापना कोणामार्फत आपण म्हण कोणामार्फत नाही विचारलेलं, कोणत्या वर्षी झालेली आहे, 1905, 1906, 1907 किंवा 1908. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे, 1905 या वर्षी भारत सेवक समाजाची स्थापना झालेली आहे. आता कोणी केली, तर उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना 1905 केलेली आहे.
प्रश्न तिसरा कव्हर करूया. दांडी यात्रेतील साबरमती ते दांडी हे जे अंतर आहे ते किती किलोमीटरचे होते ते विचारलेले आहे. जे अंतर पूर्णपणे संपूर्णपणे चालत का म्हणजे कापलेले गेलेले आहे ना, तर ते अंतर किती किलोमीटरचे होते? 241, 244, 255 किंवा 247. तर साबरमती ते दांडी यातील अंतर जे आहे ना विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच 241 किलोमीटरचे जे अंतर आहे साबरमती ते दांडी येथील होते, जे की महात्मा गांधी व त्यांच्या सहकार्याने चालत म्हणजेच तय केलेली आहे. जे की कापण्यासाठी अंतर 25 दिवसाचा कालावधी त्यांना लागलेला आपल्या सर्वांना दिसून येतो. तर हा आपल्याला प्रश्न कवर केलेला आहे, डेटा लक्षात घ्यायचा आहे. आता विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे आपल्याला सर्वांसाठी, जसं की आपल्याला स्टार्टिंगला पाहिलेली आहे की 470 पेजेसचे एक PDF महानगरपालिकेच्या भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेली आपण तयार केलेली आहे विद्यार्थ्यांनो. ही PDF आपल्याला काय करायचं आहे घेण्यासाठी 149 पेमेंट करायचं आहे. कोणत्या नंबरवर? या ठिकाणी नंबर लिहूया, 82 08 68 56 24 या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे. 1 सेकंड 50 पेमेंट झालं की लगेच हे PDF आपल्याला दिले जाईल विद्यार्थ्यांनो. कशावर? तर दिले जाईल ईमेलवर. तर सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे जोही विद्यार्थी इच्छुक आहे तो. तसेच काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले आतापर्यंत कोणत्याही कारणास्तव, तर लगेच करून घ्यायचं आहे, एकदम फ्री असते. सबस्क्राईब केल्याच्यानंतर काय होईल की पुढची सुपर क्लास विद्यार्थ्यांनो आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना, त्याचे नोटिफिकेशन अपलोड होता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल, एकदम फ्री असते, लगेच करून घ्या. सुपरकास्टला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन आपल्या या चॅनलला, या चॅनलच्या या सुपरकास्टला विद्यार्थ्यांना दाखवायचा आहे. तर चला लगेच करून घ्या, भेटूया कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपरक्लासमध्ये.